सीनियर कॉलेज की ओर से आज बड़े ही उत्साह के साथ ग्रैंड पेरेंट्स डे मनाया गया। इस दौरान छात्रों के ग्रैंड डे पेरेंट्स भी बड़ी संख्या में इस कार्यक्रम में शामिल हुए। ग्रीन सिटी स्कूल द्वारा अनोखी पहल की गई है, जिसमें ग्रैंड पेरेंट्स डे मनाया गया, जिसका मुख्य उद्देश्य यह है कि आजकल सभी को किसी न किसी को बात का टेंशन होता है, स्ट्रेस रहता है। इस तनाव को दूर करने के लिए इस अनोखे कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें नृत्य, ड्रामा, म्यूजिकल चेयर जैसी एक्टिविटी भी की गई। साथ ही अदासा को भी नाना और नानाजी के लिए पिकनिक का आयोजन किया गया है। आज ही आजोबाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमाचा उद्देश या काळामध्ये सर्वांना कुठे ना कुठे दुःख किंवा ताणतणाव असतो, हा ताणतणाव तात्पुरता दूर करण्याकरता या ठिकाणी आपण हा आगळावेगळा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आजी आजोबांकरता नृत्य, नाटक, घंटाखुर्ची असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्यानिमित्त मी स्वतः या आजी आजोबांना एक पिकनिकच्या रूपामध्ये आदासा या ठिकाणी शुक्रवारला सर्वांना घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमाकरिता सर्व आजी आजोबा उपस्थित झाले, तसेच BCM तर्फे टीम, तसेच या परिसराच्या नगरसेविका माननीय सीताई आकतकर ह्या सुद्धा उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजी आजोबाकडून आशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। ग्रीन सिटी स्कूल की ओर से हमेशा ही छात्रों के हित में कई आयोजन किए जाते, इस बार भी समाज के सामने इस कार्यक्रम से स्कूल ने एक आदर्श रखा है। इस दौरान उपस्थित कार्यक्रम की काफी सराहना की गई। हा खूब आनंदाचा क्षण आहे, या क्षणाचा आम्ही पूर्ण फायदा उचलला पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। आठवणीचा जे आल्या आम्ही पाटी दप्तर घेऊन पहिल्या वर्गापासून चौथ्या वर्गापर्यंत जात होतो, त्याचा तो आनंद वेगळाच आहे। खूप अति आनंद वाटतो, बिलकुल इथे येऊन आणि तुम्ही आम्ही अरेंजमेंट केली याच्याबद्दलही आमच्याकडून फार फार धन्यवाद तुम्हाला। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में पूर्व पार्षद स्वाति आखतकर उपस्थित थी। इस दौरान स्वाति आखतकर ने कार्यक्रम की सराहना करते हुए कहा कि इस तरह के कार्यक्रम के आयोजन की आज जरूरत है। कार्यक्रम निमित्ताने या ठिकाणी असलेले या ग्रीन सिटी शाळेचे संस्थापक माननीय श्री सूरजजी तळेकर साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक जाधव हो, इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद, आजी आणि माझ्या समोर बसलेले सर्व आजी आणि आजोबा, हा ग्रीन सिटी स्कूलने घेतलेला आगळावेगळा कार्यक्रम आहे। मी अनेक शाळेमध्ये गेली, अनेक कार्यक्रमालाही गेली, पण असा आगळावेगळ्या कार्यक्रमाचा योग मला देखील पहिल्यांदाच आलेला आहे। मी सुरेश भाऊ तळेकर यांचे मनापासून अभिनंदन करते आणि माझ्या प्रभागातील नागरिक ह्या ठिकाणी जास्तीत जास्त बसलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, त्यांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार देखील मानते। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।